आजही 24 तास एक पाऊल पुढे। तर सिंचनावरून राज्यामध्ये आता पत्रिका युद्ध रंगलेलं आहे। नेहमी पत्रकबाजी करणारे राजकीय पक्ष आता पत्रिका बाजी करू लागलेले आहेत। सिंचनाच्या श्वेत पत्रिकेनंतर काळी पत्रिका, पिवळी पत्रिकेनंतर आता विरोधकांना उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीनं सत्यपत्रिका प्रकाशित केलेली आहे। सिंचनाचं राजकारण विनाकारण सत्यमेव जयते आणि सिंचनावरती घाव कुटील राजकीय डाव असं या सत्यपत्रिकेचं नाव आहे। भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांचे घोटाळे लपवण्यासाठीच विरोधकांचा हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप सत्यपत्रिकेच्या प्रकाशनावेळी गृहमंत्री आर आर पाटील यांनी केलेला आहे। सिंचनाच्या मुद्द्यावरती विरोधक चर्चेला घाबरत असल्यामुळेच बिनबुडाचे आरोप करत असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। सिंचनामध्ये 70,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा अपप्रचार केला जातोय। 0.01% सिंचनाची क्षमता वाढल्याचा दावा म्हणजे केवळ प्रिंटिंग मिस्टेक असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केलेला आहे। सिंचनाच्या मुद्द्यावरती विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ही कोंडी मोडून काढण्यासाठी राष्ट्रवादीनं सत्यपत्रिकेच्या रूपानं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। सरकारची श्वेतपत्रिका निघाल्यानंतर विरोधकांनी काढलेली काळी पत्रिका आणि आज त्यानंतर विरोधकांनी घेतलेले आक्षेप, वस्तुस्थिती सडेतोडपणाने लोकांच्या समोर जावी म्हणून सत्यमेव जयते ही पत्रिका आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत प्रसिद्ध करण्यात येत आहे। याचं संकलन आमचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केलंय। आज ही संपूर्ण पत्रिका बघितल्यानंतर ज्यांना या राज्याच्या भूगोलाची माहिती नाही, ज्यांना पाटबंधारे विभागाची माहिती नाही, असं अंध झालेल्या लोकांनी राजकीय दृष्टिकोनातनं महाराष्ट्रामध्ये काळी पत्रिका घोषित करून राज्याबद्दल पाटबंधारे विभागाबद्दल गैरसमज पसरवण्याचा जीवापलीकडे प्रयत्न केला, पण महाराष्ट्रामधली सुज्ञ जनता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा त्यांचा डाव कोणत्याही परिस्थितीमध्ये यशस्वी होऊ देणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।